शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या तत्कालीन सरकारला नमविण्याचे काम प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब यांनी केले, असे गौरवउद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी काढले. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काकरिता 1984 ला लोकनेते दिवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जासई येथे प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन केलं होतं. या गौरवशाली लढ्याचा 33वा स्मृती दिन महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शेकडो प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहून या लढ्यातील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केलं. शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते माजी खासदार दिवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 16 व 17 जानेवारी 1984 रोजी शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन झाले होते. या आंदोलनात 16 जानेवारी 1984 रोजी दास्तान फाटा येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रघुनाथ अर्जुन ठाकूर व नामदेव शंकर खरत या दोघांना हौतात्म्य आले होते, तर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नवघर फाटा येथे झालेल्या गोळीबारात कमलाकर कृष्णा तांडे यांच्यासह महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील या पागोटे गावातील पिता पुत्रांनी हौतात्म्य पत्करले. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनीच्या बदल्यात विकसित जमीन देण्याचा फायदा संमत झाला. या गौरवशाली लढ्याच्या 33व्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी चिरले येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, भूषण पाटील, दिनेश पाटील, जे डी तांडेल आदींसह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांनी धुतूम येथे जाऊन हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर यांच्याही स्मृतीस अभिवादन केलं, तर मंगळवारी नवघर येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 1984 गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा मुख्य कार्यक्रम जासे येथे झाला. फोडा आणि झोडा हे इंग्रजांचे धोरण अवलंबून तसेच गुंडगिरीचा वापर करून प्रकल्पग्रस्तांची एकी तोडण्याचे काम सिडको JNPT मध्ये होत असते, पण आपण हुतात्मा अमर रहे म्हणत असताना फुटीचा गंध न लागता प्रकल्पग्रस्तांची एकजूट अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कायम राखली पाहिजे, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले. लोकांना झोडा अशा प्रकारचं महाराज झोडा इंग्रजांची भीती फोडा आणि झोडा आता लोकांना कशा दडपशाही करायची, गुंड वापरायचे, गुंड वापरून त्या गुंडांच्या मार्फत पुन्हा आणखी अशा प्रकारे काय ते काम दमदाटी करायची. प्रत्येक वेळेला आपल्याला JNPT मध्ये शेटकोमध्ये इकडे कामाली भरपूर माणसं लागायची. आता काल परवा बेलपाटा झालो, आता 1780 लोक फरार आहेत. काय ते काम मागायला गेले, काम मागायला गेल्यानंतर त्यांना गुंडांनी मारलं आणि मग त्यांनी जर हात उतरला ताबडतोब त्यांना काय केलं, रात्री घराच्या बाहेर. आता सर्व महिला एक चिंता करतात, पुरुष मंडळी इतके सर्व बाहेर आहे, काय करायचं. 5 लोक अटक झाले, त्यांना जामीन झाले, काय झालं. तिथं एक गोष्ट अशी आहे, काम मागायला आपण गेलो तर तो बेलपाटच्या लोकांनी गुन्हा केला का, यादी गुन्हा झाला आपला गव्हर्नरचा. आता आपण हे जर केल्यानंतर जर तिथं पोलिसांचा जोशीला लागत असेल, का आपल्याला तिथे माणसं मिळत नाहीत. JNPT मध्ये काम आलं, 550 लोक गेल्या वर्षी कामाला होते. या वर्षी आता दुसरं काम सुरू झालं, आमदार मनोहर भोईरच्यावर चर्चा झाली, 50 लोक घ्यायचे ठरले, 60-70 लोक कामाला लागले. साधी साधी कामं आहेत जे आपण करू शकतो, ही कामं आपल्याला मिळत नाहीत. इतर कामं आपल्याला मिळाली पाहिजे. मोठे कॉन्ट्रॅक्ट घ्या, मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील त्यांनी, ठाकूर म्हात्रे असतील किंवा आणखी कोणी असतील, काय निधी असतील ते असतील, पण त्याच्याबरोबर ज्या खालचे थराची कामं आहेत ही तरी गावकऱ्यांना मिळावं, अशा प्रकारची आपली रास्त अपेक्षा आहे. यावेळी आमदार मनोहर भोईर, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, सुरेश पाटील, भूषण पाटील, राजेंद्र पाटील, जे डी तांडेल आदींचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केले. मान्यवरांनी हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केलं. यावेळी दिभा पाटील यांच्या जीवनावर वैष्णवी म्हात्रे या शालेय विद्यार्थिनीने उत्कृष्ट भाषण केले. तिचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.